इकडे आई भाकरी भाजता आणि इकडे वहिनी शेगलाची भाजी चिरता. चला गौरींना घेऊन आता परत विहिरीवरती विसर्जनासाठी चाललोय. आम्ही जे आणलेले मुळं आहेत ना, हा इकडे आता आम्ही पूजन करून त्यांचं विसर्जन करणार. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओत तुम्ही गौरीचा आवाहन, गौरीचा पूजन आणि गौरीचं वौसो कसं भरलं जातं तर तुम्ही बघितलास. तर आज हा गौरीचा विसर्जन, तर आमच्या कोकणात कशाप्रकारे गौरीचा विसर्जन केला जातं तर तुमका आज बघूक गावतेला. तर आतमध्ये चालू आहे तयारी नैवेद्याची. गौरीसाठी शेगलाची भाजी आणि भाकरी ह्यो नैवेद्य असतात. शेगलाची भाजी म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया, पुढे तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे विसर्जन असतं ते. किचनमध्ये तयारी सुरू झाली आहे नैवेद्याची. इकडे आई भाकरी भाजता आणि इकडे वहिनी शेगलाची भाजी चिरता. तर खालती नैवेद्य असतलो ना, भाकरी आणि शेगलाची भाजी. भाकरी आणि शेगलाची भाजी गौरीसाठी भेट, गौरीची भेट वाटायची बावडेवर सगळ्यांना. असं हा, सगळेजण घेऊन येतात ना? सगळ्यांची असतात भाजी भाकरी, प्रत्येक जण घेऊन येतात. प्रत्येक गौरी आहेत तेवढ्यांची भाजी भाकरी. किती भाकरी भाजूची आहेत? पाच सहा. एक एक घास देऊच लागत ना? घास मोडायचो, भाजी लावून द्यायचो. भाजी भाकरी तो घास ना, तो आम्ही खातो कसे तोंडात घालतो तसं घालतो. तोंड घास तसंच द्यायचं बनवून तोंडात घालतो. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत अक्षता काकी, अक्षता बाईत, जी कुडाळला असता. त्यांचं घर हयच अजगणीत, पण ती कुडाळला राहत असतात. ती आता गणपतीसाठी इकडे आली या गावात आणि ती आता आपल्यासमोर एक गाणं सादर करता, गणपतीचं गाणं. जय देवा गणपती देवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या तेवा, घरदारे सगळ्या झाडून ठेवला हा, नळाने घेतले दारातला कळा, कागला कौंडाळाची तुरणा बांधिली, चिपटा शेरवाड्यांनी माटवी सजवली, हरणाची झाडा चौबाजूनी बांधली, तिळ्याची फुला शोभे काढली, मातीच्या कोणा नारळ बनलो हा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या थैवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या थैवा, गिल्लाव्याच्या भीतीर कमळा रंगवली, सगळ्या घराची जमीन सारवली, कमानी कबेलाड्या माढाची पाना, वर्षाचो सो पाळो तुझी ते खुणा, मधोमध त्याचा चौरंग ठेवलो हा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या तयवा, येशील त्या दिवसा नेवरेनी मोद, दुसऱ्या दिवसाक अळवाचा रांदा, आंबाडीक रांदे भाजीची मुळा, फणसाचे घोटिये केले होत गोळा, तुझ्यासाठी भोकळो राखण ठेवलो हा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या तयवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या तयवा, रात्रभर तुझ्या पुढे भजनानी आरती, दिवसा तुझ्याकडून होचो नाही पळती, प्रत्येक दिवसा येगळी पुळी तुखाची, आरतीच्या येळा चिवडवच्या भेटी, वाटो बघतो ह तुझी केळीची पाना देवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या तेवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या तेवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्या तेवा. वा खूप छान, मस्तच. आज गौरीचं विसर्जन आहे, सगळेजण विहिरीवरती जाणार आहेत संध्याकाळी. तर तिकडे पण आपण बघतेलो कशा प्रकारे विसर्जन केलं जातं. आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आता देवपूजा वगैरे झाली आहे आणि आता नैवेद्य, शेगलाची भाजी आणि भाकरी. चला गौरींना घेऊन आता परत विहिरीवरती विसर्जनासाठी चाललोय. चला विहिरीवरती पोहोचलोय. दोन गौरी आल्यात, एक रावतांची आली आहे, एक आमची आणि ही तिसरी बाईतांची.
असताय आम्ही जे आणलेली मुळं आहेत ना तिकडे आता आम्ही पूजन करून त्यांचं विसर्जन करणार इथे इथे आता रुजत घालणार लावणार ही गेल्या वर्षी ना ती गेल्या वर्षी येते या वर्षी ते लावणार पूर्ण वर्षभर जिवंत राहते पूर्ण वर्षभर ती जिवंत राहते चला आता विसर्जन करतायत इकडे आता प्रसादाची तयारी एक एक घास त्या साईडला पण तयारी सुरू आहे प्रत्येकाच्या घरात वाटतो ना प्रत्येकाच्या घरात आता ही प्रसादी जाईल प्रत्येकाच्या हातात इकडे आता प्रसाद वाटतात भाकरी आणि शेगलाची भाजी अशोक तू खाल्लं कसं लागता एक नंबर घास लागता सगळ्यांचे वाटे आणि काय राहतात जरी बायकांची दोघांची वेगळी वेगळी चला विसर्जन झाला प्रसाद पण खाऊन झालो आता ही सगळी जण वाडीतून जातली प्रसाद वाटत चला विसर्जन झाला भाकरीनी भाजी एक नंबर लागता ना आजच्या दिवशी तिची चव वेगळीच लागता चला मित्रांनो विसर्जन झालं आणि आता घरात चाललो आईच्या हातात हे बघा प्रसाद आहे सगळ्यांका वाटूचो ना सगळ्या वाडीत वाटूचो तर आजचा हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या.